बापूंनी बोलता बोलता विषय सांगितला की स्टँड वरती कुठल्या तर प्राध्यापकाने त्यांना सांगितलं की बाबासाहेबांनी संविधान एकट्यानं लिहिलेलं नाही, हे आजकालच्या प्राध्यापकांच्या डोक्यात असलेला विषय. बरोबर आहे. आता हा जो विषय आहे, बापू याला उत्तर फार सोपं आहे की बाबासाहेबांनी संविधान एकट्यानं लिहिलं का नाही या विषयाचं उत्तर असं आहे की ठीक आहे, बाबासाहेबांच्या सोबत संविधान लिहायला अनेक लोक असतील, परंतु संविधान सभेमध्ये ज्या दिवशी हे संविधान देशाप्रती अर्पण करण्यात आलं त्यावेळेच्या संविधान सभेतील सदस्यांची जी काही भाषणं उपलब्ध आहेत ती भाषणं जरी या प्राध्यापक महोदयांनी वाचली असतील आणि त्यातल्या एका भाषणाचा स्पष्ट उल्लेख आहे की जे संविधान सभेचे सदस्य मसुदा समितीचे सदस्य होते ते कोण कुठे होते नेमकं संविधानाचं लिखाण करताना, आणि त्यातल्या त्या सदस्यांना असं नमूद केलेलं आहे की आम्ही सगळेजण काही आजारपणामुळे बाहेर, काही राज्याच्या कामामुळे बाहेर, काही लोक दिल्लीमध्ये आलेच नाहीत, आणि म्हणून शेवटी हे संविधानाचा मसुदा तयार करण्याचं काम किंवा संविधान लिहिण्याचं काम अंतिमता कुणावरच्या कुणाच्या डोक्यावरती आलं किंवा कुणाच्या शिरावरती आलं तर ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे तुम्ही त्यांना सांगत असताना एका वाक्यात दुसरं असं उत्तर देता येतंय की मान्य आहे की बाबासाहेबांनी समजा तुमचा जर समज असेल की संविधान एकट्यानं लिहिलेलं नाही तर त्यांना उत्तर दिलं पाहिजे की ठीक आहे, बाबासाहेबांनी संविधान एकट्यानं लिहिलेलं नसल पण बाबासाहेबांनी लिहिलेलं जे संविधान आहे ते बाबासाहेबांनी सर्वांसाठी लिहिलेलं आहे. ते कुठल्या एका व्यक्तीसाठी नाहीये, कुठल्या एका जातीसाठी नाहीये, कुठल्या एका धर्मासाठी नाहीये. या संविधानामध्ये नंतर जरी संशोधन करून धर्मनिरपेक्ष हा शब्द प्रस्तावनेमध्ये घातलेला असला तरी या संविधानामध्येच्या प्रास्ताविकेमध्ये जे समता स्वातंत्र्य आणि बंधुता घातलेली आहे या तिन्ही तत्वांना या धर्मनिरपेक्ष खरं तर नंतर जोड दिली गेली, पण या तिन्ही तत्वाचा अंतर्भाव या संविधानामध्ये आहे. आणि ही जो अंतर्भाव आहे या तिन्ही शब्दांचा, हे जे तीन शब्द आहेत हे तीन शब्द या देशाची ओळख 15 ऑगस्टला ज्यावेळेस हा देश स्वतंत्र झाला आणि 26 जानेवारीला ज्यावेळेस हे संविधान आपल्या देशामध्ये लागू झालं त्यावेळेस पासून शेजारी निर्माण झालेल्या राज्य देशाशी आणि आपल्या देशाशी तुलना केली तर या दोन देशामधला भेद काय आहे हे स्पष्ट करण्यासाठी ती ते तीन शब्द पुरेसे. बऱ्याचदा मी हे लोकांना समजावून सांगितलेलं आहे की भारतीय संविधानामध्ये जे 2-3 शब्द येतात त्यातल्या त्यात प्रामुख्याने आपल्या देशामध्ये सातत्यानं 2 शब्द बोलले जातात की आमच्या देशामध्ये सर्व धर्म समभाव आहे आणि आमचा देश हा धर्मनिरपेक्ष आहे. तर मी माझ्या विषयाकडे वळत असताना सुद्धा आधी हे सांगून देईन की बऱ्याचदा आपली गल्लत अशी होती की दोन्ही शब्दाचा अर्थ आपण समान पकडू, ते तसं नाहीये. ज्यावेळेस या देशाची निर्मिती झाली, स्वातंत्र्य मिळालं, संविधान लागू झालं 1950 ला, त्यावेळेस शेजारचं जे आपलं राष्ट्र आहे जे भारतातूनच निर्माण झालं होतं त्यांनी जे स्वीकारलं ते काय स्वीकारलं तर त्या देशानं पाकिस्ताननं स्वतःचं जे काही ओळख आहे आयडेंटिटी आहे ती धर्माधिष्ठित राज्य धर्माच्या न्यायानं चालणारं राज्य म्हणून ते स्वीकारलं. पण त्याच वेळेस 1950 ला मात्र बाबासाहेब संविधानाच्या प्रस्ताविकेमध्ये लिहितात की स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे या देशाचा मूलभूत पाया असणार आणि त्याच्या पुढे जाऊन या तिन्ही शब्दांना जुळवणारा एक धर्मनिरपेक्ष शब्द आपल्या संविधानामध्ये येतो. त्याचा अर्थ असा
जर पाकिस्तानचं निर्मिती ही धर्माधिष्ठित राज्य म्हणून असेल किंवा देश म्हणून असेल राष्ट्र म्हणून असेल म्हणजे त्या देशाचा एक अधिकृत असा धर्म आहे. परंतु भारताचं मात्र काय आहे, तर भारतामध्ये मात्र असं आहे की सर्व धर्मियांसाठी इथं सर्व धर्म समभाव आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या धर्मानुसार आपल्या धर्म उपासना करण्याचं स्वातंत्र्य या देशामध्ये ही संविधान देतं. परंतु ते देत असताना देशाचा धर्म कुठला असेल, तर देश हा धर्मनिरपेक्ष असेल. देश हा कुठल्याही एका जातीचा आणि कुठल्याही एका धर्माचा नसेल हे सांगणार मला असं वाटतं जगाच्या पाठीवरचं एकमेव जे संविधान आहे ते म्हणजे भारतीय संविधान. की ज्याने देशाची आयडेंटिटी सांगितली काय, तर ती अशी सांगितली की आम्ही कोण आहोत, आम्ही भारत म्हणजे इंडिया आणि इंडिया म्हणजे भारत हे एक नंबरच्या कलमामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. भारत म्हणजेच इंडिया आहे आणि इंडिया म्हणजेच भारत आहे. या ठिकाणी आणखी एक बाब सांगेल, अनेक लोक या देशाचा उल्लेख शेजारचं राज्य किंवा देश पाकिस्तान आहे म्हणून आमच्यातले काही अतिविद्वान किंवा अतिशानी लोक या देशाला हिंदुस्थान म्हणतात. या देशामध्ये हिंदू आहेत का, तर 100% हिंदू आहेत. परंतु हा देश हिंदुस्थान नाही, हा देश भारत आहे आणि फार फार तर इंडिया आहे. कारण का पुराणांमध्ये सुद्धा या देशाचे उल्लेख भरत देश म्हणून येतात, भारत देश म्हणून येतात, हिंदुस्थान म्हणून येत नाही. आपल्याला बाबासाहेबांनी जो संविधान दिलेला आहे ते कशासाठी दिलेला आहे, तर ते भारताची आणि हिंदुस्थानाची म्हणण्याच्या भारताची आणि इंडियाची जोपासना करण्यासाठी आणि विकास करण्यासाठी दिलेले, हिंदुस्थानची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी दिलेलं नाही. म्हणजे बाबासाहेबांनी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे पहिल्या कलमामध्ये की या देशाची ओळख भारत आणि इंडिया असणार आहे. आता ज्यांना वाटतंय पिढ्यानपिढ्या वाटते की हे संविधान आम्ही कधी तर बदलू आणि इथं काहीतरी हिंदू राष्ट्र नावाचं काहीतरी प्रकार आणू, तर त्यांच्यामध्ये सध्या फूट पडली आहे. त्यांच्यात फूट अशी पडली आहे, मध्यंतरी त्यांच्यातले एक विद्वान म्हणले की आता आम्हाला असं वाटतंय की आमचं वेगळं ब्राह्मण राष्ट्र केलं पाहिजे. मी म्हणलं मग आता हिंदू राष्ट्राची जी काही संकल्पना आहे ती आपल्याला गुंडाळावी लागल. जर ब्राह्मण राष्ट्र करायचं असेल तर हिंदू राष्ट्राची संकल्पना गुंडाळून ठेवावी लागेल. आता हे त्यांच्या त्यांच्यात लागलंय, त्यामुळे आपण फारसं काही त्याच्यामध्ये जायची गरज नाही. आपल्याला गरज काय आहे, ती गरज ही गेली 9 वर्ष बापू तुम्ही पूर्ण करताय ते भारतीय संविधान या देशातल्या घराघरात आणि प्रत्येक झोपडीपर्यंत, झोपडीतल्या प्रत्येक खोपडीपर्यंत पोहोचवण्याचं तुम्ही काम करताय, त्याच्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा तुमचं मनापासून अभिनंदन करतो. प्रास्ताविक करताना देशमुख सरांनी सांगितलं की मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडमुळे एक महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाची चळवळ परत कार्यान्वित झाली आणि खास करून मराठा समाजामध्ये ती कार्यान्वित झाली. कारण का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखाणामध्ये मी अभ्यास करत असताना वाचलेला एके ठिकाणी बाबासाहेबांनी सुद्धा हे मत नोंदवलंय ठिकाणी की मराठे कोण आहेत, मराठा जे आहेत ते ब्राह्मणवादाचे अनपेड पोलीस आहेत म्हणलं होतं बाबासाहेबांनी, बिनपगारी नोकर म्हणलं होतं. कशासाठी, तर त्या काळामधला जो मराठा समाज आहे तो अत्यंत एक ठराविक लोक जेडे जवळकर सोडले तर बाकीचा सगळा सरंजामशाहीत वावरणारा जातीच्या उच्च संकल्पनेमध्ये वावरणारा चातुर्य व्यवस्था मानणारा किंवा त्याचा वाहक असणारा त्याचा संरक्षक असणारा स्वतःला क्षत्रिय मानणारा हा मराठा समाज होता. आज या ठिकाणी तुमच्या समोर बोलताना मला हे अभिमानानं सांगावं वाटतं की आमच्या डोक्यामध्ये, नुसते डोक्यामध्ये नाही तर घरामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वीकारले पाहिजे हे कुणी सांगितलं असेल तर हे मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडमुळे शक्य झालं. आणि त्यामुळे बापू तुमच्या लक्षात येत असेल की मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडवरती ज्या इथल्या व्यवस्थेचा जो ब्राह्मी व्यवस्थेचा जो राग आहे
तो कशासाठी आहे? तर ह्या अनपेड पोलिसांना मराठा समाजाला या संविधानाच्या बाजूने आणि बहुजन चळवळीच्या बाजूने फुले शाहू आंबेडकरांच्या बाजूने जोडण्याचं काम आणि त्याचे संरक्षक म्हणून उभा करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडने केलेलं आहे. म्हणजे संविधान आम्हाला कळलं. आज मला याचा फार आनंद आहे की वयाच्या 18 वर्षापासून मी या चळवळीत आहे आणि गेली 25-26 वर्ष या चळवळीमध्ये काम करत असताना त्यावेळेची जी परिस्थिती होती ती आज प्रचंडरित्या बदललेली आहे. पूर्वी कसं असायचं, शक्यतो शिवजयंती आणि बाबासाहेबांची जयंती एकाच महिन्यात यायची. मग ते आपल्याकडे खुन्नस असायचे की बाबासाहेबांच्या जयंतीला किती पोती निळ उधळली जाते त्याच्यावरती आमचं ठरायचं की शिवजयंतीच्या जयंतीला दिवशी किती पोती आपण अष्टीगंध उधळायचा. जसं का या दोन महापुरुषांचा कुठेतरी त्या काळामध्ये जमिनीचा वाद असेल वगैरे अशा पद्धतीची मांडणी या देशामध्ये केली जात होती, पण ह्याच्यावरती सुद्धा तोडगा निघाला आणि मराठा समाजाचं प्रचंडरित्या प्रबोधन झालं. आणि आज अभिमानानं सांगतो की ज्या पद्धतीनं शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये माझा सगळा बहुजन समाज सामील होतो आणि नाचतो त्याच अभिमानानं आम्ही बाबासाहेबांच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होतो आणि जल्लोष करतो. हे केवळ आणि केवळ घडलं प्रबोधनानं. मराठी चित्रपटामध्ये म्हणलं जातं की समाज हा कीर्तनानं सुधरत नाही आणि तमाशानं बिघडत नाही, असं मराठी चित्रपटामधले डायलॉग आहे. पण हे खरं आहे, तमाशानं बिघडत नाही, कीर्तनानं सुधरत नाही. समाज सुधरतो कशानं? तर समाज सुधरतो समाज प्रबोधन करण्यानं. त्याचं प्रबोधन झालं पाहिजे कीर्तनानं. आता कीर्तन आणि तमाशा आजकाल तर परिस्थिती अशी आहे की दोन्ही फरकच कळणं झालं. म्हणजे तुम्ही जर कीर्तनकार बघितले आजकालचे, व्हरायटी इतकी आली आहे, म्हणजे छाती खाजवत सुद्धा कीर्तन होऊ शकतं. हे जर त्या काळातल्या संतांना कळलं असतं तर त्या संतांनी खऱ्यानं सांगतो या आत्ताच्या कीर्तनकारांना जोड्यानं हल्ला असता. म्हणजे आणि बरेच जण महाराज आहेत असं गळ्यात भरपूर सोनं वगैरे घालतात, त्यांचं लॉकेट इकडं बेंबी पर्यंत असतं आणि ते सांगतात की तुकाराम महाराज सांगत होते सोने नाणे आम्ही अमृतिके समान. मी म्हणलं ते गळ्यात घातलेली माती तेवढी काढून ठेवा. भारतीय संविधान का समजून येणं गरजेचं आहे आणि त्यातल्या त्यात मराठा समाजानं का समजून घेतलं पाहिजे त्याचं महत्वाचे मुद्दे आपण लक्षात घेत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर तर येणारच आहे. संविधान जर आम्हाला समजलं नाही तर आम्हाला आमच्या हक्क अधिकार समजणार नाही. संविधानानं आम्हाला काय दिलं नाही, संविधानानं आम्हाला ओळख दिली, संविधानानं आम्हाला स्वातंत्र्य दिलं, बोलण्याचं लिहिण्याचं अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य दिलं. आणि आज बरेच जण, मी एकमेव मला असं वाटतं बापू एक व्यक्ती आहे की सध्याच्या आंदोलनामध्ये मराठा आंदोलनामध्ये आमच्या जरंगे पाटलांची आंदोलनं चालू आहेत, अनेक ठिकाणी सभा चालू आहेत, अनेक ठिकाणी तालुका पातळीवरती काही उपोषणं चालू आहेत, सगळ्या ठिकाणी उपोषण आहे, काही काही ठिकाणी आहे, मी त्यांचं अभिनंदन केलं. पण ज्या बहुतांश ठिकाणी नाही त्याच्यावरती सोशल मीडियावरती ऑब्जेक्शन घेणारा मी, मला वाटतं अख्ख्या महाराष्ट्रात एकमेव प्राणी असं. मी जाहीररित्या विचारला प्रश्न की मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या स्टेजवरती मागं जे बॅनर आहे त्या बॅनरवरती महात्मा ज्योतिराव फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो का नाही हे विचारलं. का विचारलं? जोपर्यंत आपण महात्मा ज्योतिराव फुलेंना समजून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला शिवाजी महाराज समजणार नाही. तुम्हाला शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील तर तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुलेंना समजून घ्यावं लागेल. तुम्हाला ज्योतिराव फुले समजून घ्यायचे असतील तुम्हाला शाहू महाराजांना समजून घ्यावं लागेल. आणि तुम्हाला शाहू महाराज समजून घ्यायचे असतील तर तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर वाचण्याशिवाय पर्याय नाही. आणि आजचे मराठा समाजाचे जर तुम्हाला प्रश्न समजून घ्यायचे असतील आणि त्या प्रश्नाची सोडवणूक करायची असेल तर तुम्हाला आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाशिवाय पर्याय नाही. या निमित्ताने मला प्रसंग आठवतो जो इतिहासामध्ये सुद्धा नोंदवला की बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहित असताना
विदर्भातले डॉक्टर पंजाबराव देशमुख एक दिवशी बाबासाहेबांना भेटायला गेले आणि ते खरं तर एक निवेदन घेऊन गेले होते. स्वतः पंजाबराव देशमुख हे देशमुख असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये ते सुद्धा शाहू महाराजांच्या शिष्यांपैकी किंवा अनुयायांपैकी एक होते, बाबासाहेबांचे सहकारी होते. आणि गेल्यानंतर तिथे गेले आणि पंजाबराव आल्याबरोबर बाबासाहेबांनी म्हणले बरं झालं म्हणले भाऊसाहेब तुम्ही आला बसा म्हणले एक दोन मिनिटं, मी जरा बराच वेळ झालं बसलोय मी थोडे पाय मोकळे करून येतो, तोपर्यंत मी एक ड्राफ्टिंग केलं म्हणले तेवढं वाचून बघा. भाऊसाहेबांच्या लक्षात आलं की आपण जे द्यायला काहीतरी निवेदन द्यायला आलो तो बाबासाहेबांना मध्ये वेळ नाही, बराच वेळ ते बसून लिहितात असं वाटलं. आणि म्हणून तो त्यांनी लिहून आणलेला किसातच ठेवला कागद आणि बाबासाहेबांनी जो त्यांच्या हातामध्ये कागद दिला त्याच्यावर पंजाबराव देशमुख नजर फिरवायला लागले. आणि तो कागद वाचत असताना पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यामध्ये अश्रू उभा राहिले. बाबासाहेब माघारी आलेत बघितलं, बाबासाहेबांनी विचारलं भाऊसाहेब काय झालं, तुम्ही हा मी दिलेला ड्राफ्ट वाचताय आणि तुम्ही रडताय कशासाठी, तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू कशासाठी. खिशातला कागद काढला आणि बाबासाहेबांच्या समोर ठेवला आणि सांगितलं बाबासाहेब खरं तर मी तुमच्याकडे कामासाठी आलो होतो की तुम्ही संविधानाचा मसुदा तयार करत असताना मला असं वाटतंय की तुम्ही त्याच्यामध्ये आमच्या मराठा समाजासाठी तुम्ही काहीतरी लिहावं, कुठली तर तरतूद करा, काहीतरी करा म्हणून हे सांगायला मी हे चार वळीचं निवेदन घेऊन आलो होतो. पण तुमचा हा ड्राफ्ट तुम्ही माझ्या हातात दिलाय, माझ्या हे वाचल्यानंतर असं लक्षात आलं बाबासाहेब तुम्ही 341 आणि 42 ला SC ST चं लिहिलंय, पण त्याच्या अगोदर तुम्ही 340 कलमासाठी आमच्यासाठी लिहिलंय हे बघून माझ्या मला हे आनंदाश्रू डोळ्यामध्ये आलेले की शाहू महाराजांनंतर मराठा समाजाची एवढी काळजी करणारा कोण असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही आहात. हे जे ऋणानुबंध आहे त्या काळातले आताच्या मराठा समाजाच्या पोरांना, खास करून तरुण पोरांना माहित नाही काय झालंय बापूसाहेब, प्रॉब्लेम असं झालाय बाबासाहेबांच्या काळात, शाहू महाराजांच्या काळात माझी महात्मा फुलेंनी पहिली शाळा काढली, महात्मा फुलेंनी अनेक शाळा काढल्या, शिक्षण सार्वत्रिक केलं, शाहू महाराजांनी तिथं कोल्हापूर संस्थानामध्ये शिक्षणावरती सगळ्यात जास्त खर्च केला, बाबासाहेबांनी पीपल एज्युकेशन सोसायटी काढली, भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्था काढली, आणि तरी सुद्धा आताची पिढी आपली कुठे शिकते तर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत शिकते, ती शाळेत कमी जाते आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतच जास्त शिकते. त्यामुळे सगळी गडबड व्हायला लागली, त्यांना माहीतच नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज महात्मा फुले हे नेमकं वैचारिक आणि नातं नेमकं काय हे माहीतच नाही. आणि त्यामुळं मराठा समाजाचे प्रबोधन करण्याची ज्यावेळेस आम्ही ही जबाबदारी गेली अनेक वर्ष पार पाडतोय आणि सातत्यानं असं म्हणतो, मी मध्यंतरी सुद्धा सांगितलं माझी मुलाखत युट्यूबला आहे, माझे मित्र जे गणेश गायकवाड या ठिकाणी बसलेले त्यांनी जी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती माझी सगळ्यात पहिल्यांदा मुलाखत घेतली, जरंगे पाटलांची आमच्या जी काही मोठी सभा झाली अंतरवाली सराडीला प्रचंड मोठी, ती सभा व्हायच्या आधी बापू माझी मुलाखत प्रकाशित झाली होती, प्रदर्शित झाली होती. आणि मी त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की जरंगे पाटील प्रामाणिक आहेत का तर 100% प्रामाणिक आहेत, त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घ्यायचं कारण नाही. परंतु अत्यंत स्पष्टपणाने मी त्यावेळेसपासून आज सुद्धा सांगतो की जरंगे पाटील प्रामाणिक आहेत, जरंगे पाटील विकले न जाणारे आहेत, परंतु जरंगे पाटलांची जी मागणी आहे सरसकट मराठ्यांना कुंभ्यांचे दाखले द्या, मी त्यावेळेस सुद्धा मुलाखतीत म्हणलं होतं, आज सुद्धा सांगतो जरंगे पाटलांच्या प्रामाणिकपणाला नमस्कार करून सलाम करून सांगतो मागणी असंवैधानिक आहे, पूर्ण होऊ शकत नाही. सरसकट मराठ्यांना कुंभ्याचे दाखले देता येणार नाही, कारण का या देशामध्ये संविधान आहे, या देशामध्ये कायदा आहे आणि त्या कायद्यानुसार सध्या OBC आरक्षणामध्ये कुणब्यांना आरक्षण आहे का तर आहे, मराठा कुणबीला आरक्षण आहे का तर आहे, कुणबी मराठ्याला आरक्षण आहे का तर आहे. हे असं असताना सरसकट मराठ्यांना कुणब्यांचे दाखले देता येत नाही, दाखले कुणाला मिळतील तर ज्यांच्या पूर्वजांच्या नोंदी कुणबी सापडतील त्यांना आणि फक्त त्यांनाच कुणब्यांचे दाखले मिळतील, ते पण कसे ते मिळतील म्हणजे आता शासनानं याद्या शोधल्या, पूर्वजांच्या दाखल्यावरती कुणबी निघालं, शासनानं शोधून दिलंय तुम्हाला आम्हाला ताब्यात दिलंय
पुढचं काम कोणाला करायचं आहे तर ती वंशावळ जोडवण्याचं आणि बाकीचं सगळं ते कास्ट सर्टिफिकेट मिळवणं त्याची व्हॅलिडिटी करून घेण्याचं सगळं काम जे ती प्रत्यक्षात ज्याची एकूण विनोद निघालेली आहे त्या व्यक्तिगत माणसाचं त्याचं काम आहे की त्यानं त्याची वंशावळ जोडवायचं आहे. शासन याच्यामध्ये फारसं तुम्हाला सहकार्य करणार नाही. थोडं माझ्या मराठा बांधवांना ऐकायला हे कडवट वाटतंय पण ना इलाज आहे. कारण का आम्ही कायम मी असं सांगत आलेलो आहे गेल्या 25 वर्षामध्ये मराठा समाजाचा आणि अभ्यासाचा आमचा फारसा संबंध राहिलेला नाही. पूर्वीच्या काळी होता शाहू महाराजांच्या काळामध्ये बुद्धाचं पहिलं चरित्र लिहिणारे, तुकारामांचं पहिलं चरित्र लिहिणारे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते बुद्ध चरित्र प्रेझेंट देणारे, तुकारामांचं चरित्र लिहिणारे एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातलं पहिलं मराठीतलं शिवचरित्र लिहिणारे कृष्णाजी अर्जुन कळसकर हे मराठा होते हेच आमच्या सुद्धा अजून बऱ्याचशा लोकांना माहीत नाही. बापूसाहेब हे मिस्टर कृष्णाजी अर्जुन केळुसकरांच्या शोकांतिका नाहीये. ज्या सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही प्रबोधन करत होतो मराठा समाजाचं प्रबोधन करत असताना काय आम्ही भोगलंय हे आम्हाला माहित आहे. एक काळ एक खानदानी मराठा मला ज्याचं आडनाव भोसले होतं त्याने जाहीर मला एक दिवशी चौकात बोलत विचारलं, म्हणला की तुमचं ब्रिगेडवाल्यांचं सगळं चांगलं आहे रे म्हणला, पण म्हणला एकलाही बेकार आहे म्हणून. काय बाबा नाही शिवाजी महाराजांचा इतिहास वगैरे सांगता इथपर्यंत ठीक आहे पण तुम्ही शिवाजी महाराजांना त्या फुले शाहू आंबेडकरांच्या रांगेत का नेऊन बसवले? मग माझ्या लक्षात आलं ह्याला नेमकं काय ह्याला केमिकल लॉच आहे माझ्या लक्षात आलं. मी हळूच म्हणलं ते महात्मा फुलेंच आणि बाबासाहेबांचं ठीक आहे, शाहूंचं काय प्रॉब्लेम आहे? तर आडनाव खानदानी भोसले असलेला व्यक्ती मला म्हणतोय शाहू महाराज काय आपले होते काय? मी म्हणलं माझं बूट कुठाय रे म्हणलं बूट कुठाय म्हणजे इतकं भोर अज्ञान आहे हे लक्षात घ्या. म्हणजे मी आज खर तर आपण आपल्या विचारपीठावरती नशीब प्रारब्ध असले शब्द वापरत नाही पण खऱ्याने सांगतो मी मध्यंतरी सुद्धा मुलाखतीमध्ये सांगितलेलं की मला दलित समाजाचा दलित हा शब्द सुद्धा संविधानामध्ये आपण वापरत नाही. त्याला आपण अस्पृश्य हा शब्द अनटचेबल असा शब्द वापरलेला आहे बाबासाहेबांनी. पण आपण सुईसाठी आज दलित समाज किंवा आंबेडकरी समाज म्हणतो. मला याचं काय मी कौतुक आकर्षण राहिलेलं आहे त्याचा अभिमान आणि कौतुक यासाठी राहिलेला आहे हा एकमेव समाज आहे देशातला की ज्याच्या गळ्यामध्ये गाडगं अडकवलं होतं, पाठीमागं झाडू अडकवलं होतं एका पेशवाईच्या काळामध्ये, प्रचंड माणूस पण नाकारलेला हा समाज. परंतु ज्या समाजाला ज्या वेळेस प्रकाशाची थोडीशी किरण दिसली त्यावेळेस या समाजाला अत्यंत अशिक्षित असणारा गावकुसाबाचा माणूस पण नाकारलेल्या या समाजाला मात्र जगातली सगळ्यात चांगली बाब काय केली असेल तर ज्या वेळेस या समाजाला संधी मिळाली त्यावेळेस त्यांनी स्वतःचा पुढारी निवडताना स्वतः मधला सगळ्यात जास्त इंटेलेक्च्युअल जगाने हेवा करावा असा महापुरुष आपला नेता म्हणून निवडला आणि त्या नेत्याचं नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे निवडण्याचं जे तुमच्या मधलं जे स्पार्क आहे आपल्याकडे गाणं लिहिलेलं आहे कोणीतरी ना भाला ना वरची ना घाव पाहिजे, ना भाला ना वरची ना घाव पाहिजे, तुझ्या रक्तामधला आता भीमराव पाहिजे. मला असं वाटतं मराठा समाजाला खऱ्या अर्थानं जर कशाची गरज असेल आज तर शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची जर गरज आहे, संभाजी महाराजांच्या धाडसाची गरज आहे आणि खऱ्या अर्थानं मराठा समाजाला आज बाबासाहेबांच्या विद्वत्तेची गरज आहे. बाबासाहेबांसारखं नेतृत्व या मराठा समाजाला मिळणं आवश्यक आहे जे मिळालं नाही आणि त्यामुळं हा मराठा समाज या प्रबोधनाच्या चळवळीतनं एकतर संख्येनं मोठा आणि संख्येनं मोठा असल्यानंतर तुम्हाला मला प्रॉब्लेम माहित आहे छोट्या छोट्या समूहाचं संघटन लवकर होत आहे, समाज मोठा आहे प्रश्न मोठे आहे. बऱ्याच जणांना वाटतं की समाज मोठा आहे म्हणजे यांची काही दुःख नसतील, तसं नाही आहे बांधवांना. आपल्याकडे साधा विषय असतो, आपल्याकडे छोटी जमीन असणारा शेतकरी माळवं पिकवतो, रोज बाजारात घेऊन जातो, विकून येतो आणि त्याचा त्याचा संसार चालतो, शिल्पी टाकता येतं. मोठी जमीन असणारा
जमीनदार जो है त्याला आजकाल हे सगळं असह्य झालेलं आहे, एवढा मोठा हत्ती पोसायचा कसा? आणि आता त्याच्यामध्ये काळाच्या उगामध्ये मराठा समाजाच्या जमिनीचं हे होत आलं, पूर्ण खणारी तोंड वाढली, जमिनीचा आकार लहान होत आला, तुकडे पडत गेले। यातून परत मी अत्यंत परखडपणाने अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे की मराठा समाजाचा सगळ्यात मोठा दुर्गुण जर काय असेल तर तो आमचा कायम हा राहिलेला आहे की आम्ही प्रचंड ज्ञानविरोधी माणसं आहोत। ज्ञानविरोधी माणसं आहे आमच्या लोकांना हेही माहिती आहे, आम्ही इतके ज्ञानविरोधी आहे देशमुख साहेब की आमच्या लोकांना जर आम्ही सांगितलं लगा लता मंगेशकर आपली आहे बरं का, मराठा आहे, तर ही म्हणतात कशी काय, ती तर ब्राह्मणाची आहे। अरे म्हणलं मग लता मंगेशकर ब्राह्मणाची, तर तिची बहीण आशा भोसले कशी काय? तर ती म्हणते नाही आशा भोसलेनी भोसलेशी लग्न केलं। कमाल आहे, त्यांना माहीतच नसतंय काय किशोरी आमोणकर कोण आहेत मराठा होत्या, विजय भटकर सुपर कॉम्प्युटर बनवणारे कोण होते मराठा कुणबी होते माहीतच नाही आम्हाला। जगातलं सगळं अज्ञान जे आहे ना ते आमच्या डोक्यात असतं, त्या अज्ञानाला आम्ही जगातलं सगळ्यात मोठं ज्ञान समजत असतो, हा आमचा बेसिक प्रॉब्लेम होता। आज सुद्धा मराठा समाजामध्ये बाबासाहेब तर वाचले जात नव्हतेच, विठ्ठलरामजी शिंदे तर वाचले जातात का नाही? मी जाहीरपणानं सांगतो आमच्या पोरांना, सगळ्या बहुजन समाजातल्या पोरांना, बापूसाहेब तुम्ही पण एकदा खात्री करून टेस्टिंग घ्या, आपलं प्रबोधन कुठवर पोहोचलं ह्याला एक साधी टेस्ट घ्यायची, ऍट अ टाइम बाबूराव पाटलांचा आणि विठ्ठलरामजींचा फोटो दाखवायचा किंवा विठ्ठलरामजींचा फोटो दाखवायचा आणि तरुण पोरांना विचारायचा हा फोटो कोणाचा आहे, ते 100% म्हणते का नाही बघा बाबूराव पाटील आहेत म्हणून, त्याला बाबूराव पाटील आणि विठ्ठलरामजी शिंदे मधला फरकच कळत नाही। ही जर परिस्थिती असेल तर अशा वाईट काळामध्ये आपल्याला प्रबोधनाची किती गरज आहे हे आपण समजून घेतो। मराठा आरक्षणाचा प्रश्न आज एवढ्या टोकाच्या भावनिक पातळीवर पोहोचलेला आहे, इतक्या टोकाच्या भावनिक पातळीवर पोहोचलेला आहे। मी काल परवा जणाला सांगत होतो की अहो फडणवीसनं आपल्याला फसवलेलं आरक्षण दिलं म्हणलं, केंद्रानं ज्यावेळेस राज्याचे अधिकार काढलेले होते त्यावेळेस फडणवीसनं आपल्याला ECBC चं आरक्षण दिलंय आणि त्यामुळे ते कोर्टात फेटाळलं गेलंय आणि त्यामुळे एकदा फेटाळली गेलेली केस परत आपण कोर्टात काय म्हणून घेऊन चाललोय। समजा आता माझं नाव मला प्रूव्ह करायचं होतं अमरजीत राजाराम पाटील म्हणून मला मान्यता द्या म्हणून मी कोर्टात गेलतो, कोर्ट म्हणलं सबळ पुराव्यानुसार तुमचं नाव अमक अमरजीत राजाराम पाटील नाहीये, तुम्ही जावायत ना, फेटाळून लावलं। आता 4-8 दिवसाखाली मी कशाला गेलोय, नाही ते अमरजीत राजाराम पाटील जर मान्य नसेल तर तेवढं पाटील अमरजीत राजाराम होतंय का बघा, की बघायला नाही तयार, काय पुरावे बघायला तयार नाहीत, परिस्थिती प्रचंड रित्या वाईट आहे। हळू हळू जा, हळू जा आमची लाईव्ह गेलेली पण निघून गेली, लाईट गेली असं घेत गेलेली जो प्रश्न आहे तो प्रचंड रित्या संवेदनशील पातळीवरती आला। जसं आता सांगण्यात आलं त्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नाचा ज्यावेळेस आम्ही इतिहासाचा दंडोळा घेतो त्यावेळेस मी काल आजच माझ्या स्वतःच्या युट्यूब चॅनलला माझी प्रदीर्घ अशी मुलाखत टाकलेली। मराठा आरक्षणाचा प्रश्न देशमुख साहेब हे आज खरंय की मराठा समाज आज घडीला तयार झालाय स्वतःला मागास समजायला। 1980 साली ज्यावेळेस त्यांना जोशी अण्णासाहेब पाटलांनी मराठा महासंघाचं अध्यक्षपद स्वीकारलं आणि 1980 ला मराठा महासंघाची स्थापना झाली,
त्याच्यानंतर 2 वर्ष अण्णासाहेबांनी महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर 1982 साली महाराष्ट्राच्या विधानसभेवरची प्रचंड असा मोर्चा आयोजित केला आणि ज्याच्यामध्ये आर्थिक निकषावरती आरक्षण असावं, आर्थिक निकषावरती आरक्षण द्यावं अशी मागणी केली. अण्णासाहेब पाटलांनी त्यावेळेस सुद्धा ती मागणी करताना त्याच्यामध्ये स्पष्टरित्या मराठा समाजाचा उल्लेख नाही. ते पॉम्पलेट माझ्याकडे उपलब्ध आहे. अण्णासाहेब पाटील असं म्हणतात की जातीच्या निकषावरती आरक्षण देण्याऐवजी ते आर्थिक निकषावर दिलं गेलं पाहिजे. परंतु त्या काळामध्ये आर्थिक निकष नावाचा असा कुठलाही निकष भारतीय संविधानामध्ये किंवा कायद्यामध्ये अस्तित्वात नव्हता. त्यामुळं अण्णासाहेब पाटलांची ती मागणी मान्य होऊ शकली नाही. तुम्ही जे म्हणला की मराठा समाजामध्ये आरक्षणाची जागृती कधी झाली, SC ST चं जे आरक्षण आहे ते 41 आणि 42 व्या कलमानुसार संविधानामध्ये अंतर्भूत आहे. 340 व्या कलमानुसार या देशातील जातींची निश्चिती व्हावी, OBCची निश्चिती व्हावी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये 340 वं कलम लिहिलं आणि त्या 340 व्या कलमानुसार केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं आपल्या पातळीवरती मागास असणाऱ्या जातींचा सर्वे करण्यासाठी आयोग गठित करावे अशा पद्धतीचे निर्देश 340 व्या कलमानुसार दिलेले होते. देशामधला त्या काळातला पहिला अशा पद्धतीचा मागासवर्गीय आयोग सर्वे करण्यासाठी कालेलकर आयोग त्या काळामध्ये नेमला गेला होता. परंतु कालेलकर आयोगाच्या अध्यक्षांनीच काय करायचं, जे करायचं होतं ते केलं ते बापूसाहेब तुम्हाला माहित आहे की स्वतःचा अहवाल देत असताना त्याच्यावरती कवरिंग लेटर लावलं गेलं की अहवालातील मताशी मी स्वतः सहमत नाही. आणि तो अहवाल ज्यावेळेस हा अंमलात येत नाही असं दिसलं त्यावेळेस बाबासाहेबांनी 340 व्या कलमानुसार निश्चिती होत नाही, या देशातल्या OBCची निश्चिती होत नाही म्हणल्यानंतर कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि बाबासाहेब मुंबईला माघारी निघून आले. आज ज्या OBCमध्ये जाण्यासाठी मराठा समाज आग्रह आहे त्या मराठा माझ्या बांधवांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की एक काळ असा होता की ज्यावेळेस तुम्ही कोण आहात, किती आहात आणि कसे मागास आहात हे ठरवण्यासाठी आयोग निश्चित करण्याची शासनाची जबाबदारी नव्हती. त्यावेळेस तुमच्यासाठी, माझ्यासाठी, समस्त मराठा समाजासाठी संविधान सभेमध्ये किंवा कायदे मंत्रीपदाचा राजीनामा देणारा एकमेव महामानव म्हणजे कोण आहे तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आज आमचे साधे सरपंच पद सोडायला तयार नसतात ही वस्तुस्थिती आहे. आणि राजीनामा देताना सुद्धा तो कसा देतात हे सगळ्यांना माहित आहे. राजीनामा देतात आणि फेसबुकला टाकतात. बांधवांना तुमचा राजीनामा फेसबुकला मंजूर होणार नाही. तो राजीनामा जर मंजूर व्हायचा असेल तर तुम्ही संबंधित वरिष्ठ प्राधिकाऱ्याकडे किंवा अधिकाऱ्याकडे तो दिला पाहिजे ज्याला कायदेशीर तुमचा राजीनामा स्वीकारायचा अधिकार आहे. मागच्या वेळेस सुद्धा आंदोलन शिगेला असताना महाराष्ट्रातल्या अनेक आमदारांनी स्वतःचे राजीनामे दिले. कुठे दिले? मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या हातातच दिले राजीनामे. आता मराठा समाजाचे कार्यकर्ते त्या आमदारांचे असे खोटे राजीनामे देऊन करणार काय? मी जे मगाशी सांगितलं अज्ञान हे सार्वत्रिक आहे. आमच्याकडे सार्वत्रिक आहे. आमदार राजीनामा देतोय मराठा आरक्षणासाठी कुणाकडे तर मराठा समाज बांधवांच्या समोर राजीनामा देतोय. मराठा क्रांती मोर्चामध्ये राजीनामा देतोय. एकमेव त्यावेळेस व्यक्ती होता ज्याला सांगत होता अहो म्हणला आमदार साहेब त्या आमदार तिचा राजीनामा जो देत आहे ती गंडवागंडवी बंद करा. राजीनामा देताना त्याच्यामध्ये कारण लिहिता येत नसतं. कायद्यात आहे कारण लिहून चालत नाही कुठल्या कारणासाठी राजीनामा देतो असं नसतं. आणि दुसरी बाब महत्वाची म्हणजे तो राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे द्यायचा असतो. त्याचा फॉर्मॅट ठरलेला या देशामध्ये कायद्याला फॉर्मॅट ठरलेला आहे.
तुमच्या जर हिम्मत असेल, तण असेल, तर त्या फॉर्मॅटमध्ये राजीनामा द्यावा आणि मन मराठा समाजासमोर यावं. की आजकाल काय झालेलं आहे, मराठा समाज शैक्षणिक दृष्ट्याने सामाजिक दृष्ट्या मागास आहे का, तर 100% मागास आहे. त्याचं एकच उदाहरण सांगतो, महाराष्ट्रामधल्या शेतकरी समजल्या जाणाऱ्या जातीमध्ये जेवढ्या काही आत्महत्या झाल्या त्या आत्महत्यांची आकडेवारी काढली तर त्याच्यामध्ये सुद्धा सर्वात जास्त आत्महत्या या मराठा समाजातल्या शेतकऱ्यांनी केलेल्याच्या तुम्हाला दिसून येतील. त्यांच्या मागासपणाचा हा सगळ्यात मोठा पुरावा आपल्याला आपल्या समोर असताना दुसरीकडे परिस्थिती वाईट अशी झालेली आहे की मराठा समाजाचे महाराष्ट्रामध्ये 350 जिल्ह्यामध्ये 350 प्रस्थापित राजकीय घरं आहेत जी स्वतःला मराठा समाजाबरोबर जो अत्यंत गरजवंत आणि खचलेला दबलेला मराठा आहे त्यांच्या बरोबरचे स्वतःला आपण आहोत हे मानायला तयार नाही. ज्याला आपण आळसाळुंकेच्या भाषेमध्ये ऐत्रेय मराठे किंवा आपल्या भाषेमध्ये ब्राह्मणालेले मराठे म्हणू शकतो, की अशी लोक त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या या राज्याच्या राजकारणामध्ये आहेत. आम्हाला हे आंदोलन चालू झाल्यापासून देशमुख साहेब अनेकांचे फोन येतात, मराठा आमदारांचे फोन येतात, आम्हाला ड्राफ्टिंग द्या म्हणतात. ड्राफ्टिंग की विधानभवनात काय बोलायचं मराठा आरक्षणावर, आणि यांच्या आमदारकीच्या टर्म चालू आहे तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, आणि हे आम्हाला ड्राफ्टिंग मागतात. मग आमचं म्हणणं आहे, अरे जर तुम्हाला तिथं बसून कायद्याचा अभ्यासच नसेल, तुम्हाला तिथं बसून जर संविधानाने काय दिलंय, हक्काधिकार काय आहेत हे जर कळत नसेल, तर आम्हाला असं वाटतं की तुम्हाला तिथं बसण्याचा अधिकार नाहीये. आज मराठा आरक्षणाच्या प्रश्नाची सोडवणूक अत्यंत सोप्या साध्या पद्धतीने मित्रांनो होऊ शकते, आणि मी हे या ठिकाणी नमूद करेन की कुणबी तर पहिल्यांदा मंडळच्या यादीत कुणबी होतच, कुणबी मंडळच्या यादीमध्ये होत. मंडळच्या यादीमध्ये देश लेवलला मराठा समाजाचं प्रमाण हे 2.21% नोंदवलेलं आहे. 2.21% मराठा समाजाचं प्रमाण नोंदवलेलं आहे मंडळच्या लोकसंख्येच्या यादीमध्ये, बरं का, आरक्षणाच्या यादीमध्ये नाही. मंडळचं कमिशन महाराष्ट्रामध्ये साधारणतः फक्त 3 दिवस होत. 3 दिवसामध्ये, अत्यंत जबाबदारीने सांगतो, 3 दिवसामध्ये त्या काळामध्ये मंडळकडे एकाही मराठा संघटनेचं निवेदन पोचलेलं नव्हतं की आम्हाला मागास म्हणून आरक्षण द्या. त्याचं कारण सांगतो, अण्णासाहेब पाटलांनी ज्यावेळेस हा मोर्चा काढलेला होता 82 साली, त्या 82 सालीतला जो मोर्चा होता त्याच्यातल्या ज्या अन्य मागण्या होत्या त्यामध्ये एक मागणी होती की धर्मांतरावर बंदी घाला. म्हणजे मराठे जे अनपेड म्हणतो ना आपण, बाबासाहेबांनी जे वर्णन केलं ते त्या काळामध्ये आलेलं आहे सगळं. म्हणजे याचा अर्थ काय, जाहीरपणानं मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी सुद्धा माझी चर्चा झाली. मी त्यांना म्हणलं माझं मी पिचकीत अडकलोय, सोडवताल का? ते म्हणले काय. मी म्हणलं मला एक सांगा, मराठा महासंघाची नेमकी आयडियोलॉजी त्या काळात काय होती. ती म्हणले काय नाही, तुला काय वाटतंय. मी म्हणलं मला वाटतंय सेमी हिंदुत्ववादी होती. ते म्हणले सेमी तर कशाला म्हणतो, अख्खच हिंदुत्ववादी होतो म्हणले आम्ही. मला सांगा, जो मराठा महासंघ त्या काळामध्ये मोठा ताकदीचा महासंघ होता, अण्णासाहेबांची खरं ना अण्णासाहेबांनी योगदान दिलं की अण्णासाहेबांनी किमान ह्या वाटेकडं इशारा केला, तुम्हाला तिकडे जायचं नाही इकडे जायचं आहे म्हणून सांगितलं. आरक्षणाचा आर्थिक निकषाची का मागणी करून असाना, पण अण्णासाहेबांची या मराठा समाजावर उपकार आहे की त्यांनी किमान एक पहिलं पाऊल टाकलं मराठा समाजाला शिवफुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेकडे जोडण्यासाठीच. त्यांच्या डोक्यात ते होतं, पण ते त्या काळामध्ये त्या आर्थिक निकषाची मागणी त्यांच्याकडनं केली गेली जी संविधानातच नव्हती. त्याच्यातल्या या मागण्याचं स्वरूप बघितलं तर आपल्या लक्षात येतं की त्या काळातले मराठे जे होते ते बऱ्यापैकी स्वतःला क्षत्रिय आम्ही आहोत आणि मग मराठा असं मानणारे आहोत. म्हणजे यातलं मी उदाहरण सांगेन, आज सुद्धा मी मागं एकदा धुळ्याला गेलो होतो ब्रिगेडच्या अधिवेशनाला.
ब्रिगेडच्या अधिवेशनाला धुळ्यात गेल्यानंतर त्या आता सगळ्या जातींमध्ये जसं जाती पोटजाती आहेत अगदी ब्राह्मणांच्या सुद्धा पोटजाती आहेत बरं का, त्यांच्यातली किरवंत नावाची जी जात आहे ब्राह्मणांमधली त्यातली ते किरवंतांना बाकीचे ब्राह्मण दलितच समजतात किरवंतांना. तर ह्या जो काही प्रकार आहे जाती व्यवस्था आणि एक लक्षात घ्या आपण ज्या ज्या वेळेस या देशामध्ये जाती व्यवस्थेत बोलतो तर हे पहिलं डोक्यातनं काढून टाकतात की आपण काहीतरी फार मोठा गुन्हा करतोय वगैरे असं नाही. जात व्यवस्था हे या देशाचं वास्तव आहे हे समजून पुढे चालायला शिका. आणि मला असं वाटतं बापूसाहेब आपल्यातले बरेच जण लोक जाती निर्मूलनाची चळवळ चालवतात, माझं म्हणणे ते आपले काम नाही जाती निर्मूलन चळवळ चळवळ चालवत त्याचं कारण सांग. जाती निर्मूलनाची चळवळ कुणी चालवायची तर ज्यांच्या बाजारांनी जाती निर्माण केल्या त्यांनी, आपण केल्या तर जाती निर्माण नाही. ह्या देशामध्ये जाती व्यवस्था आली कुणी तर ती आली वर्णव्यवस्थेतनं. वर्णव्यवस्था कुणी निर्माण केली तर ते तुम्हाला माहित आहे बाबा महात्मा ज्योतिराव फुलेंनी लिहिलेलं आहे की वर्णव्यवस्था कशी चातुर्वर्णव्यवस्थेचा जन्म कसा झाला काय ब्रह्माच्या मुखातून काय झालं ब्राह्मण जन्माला आले त्याच्यानंतर भाऊतून क्षत्रिय आले पोटातून किंवा मांडीतून वैश्य आले आणि पायातून शूद्र आले आणि त्यातून नंतर पुढे जाती व्यवस्था आली. म्हणजे प्रबोध गाडकरांनी लिहिलेलं आहे की शंकराचार्यांनी या देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जाती व्यवस्थेची प्रस्थापना केली किंवा स्थापना केली बौद्ध भिक्खूंच्या कथली केल्या आणि जाती व्यवस्था निर्माण केली हे शंकराचार्य आद्य शंकराचार्यांनी केलं असं मी म्हणत नाही. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलं. म्हणजे काय जे ऑब्जेक्शन असतील ते कोणाला विचारायचे आता राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे आपलं काही संबंध आहे का काही संबंध नाही तर ते त्यांना विचारायचं की तुमच्या आजोबांनी असं का लिहिलं ते सांगतात पद्धतशीर बरं दोन्ही ठाकरे गोड आहे ते पद्धतशीर सांगतील काय सांगायचं का लिहिलं कशासाठी लिहिलं. तर ही जी आली व्यवस्था या व्यवस्थेमध्ये जे मी मगापासून सांगतो की मराठा समाज जो आहे ना त्या वेळेसपासून एक जो संस्कार आहे तो आम्ही क्षत्रिय समजण्याचा. आता साधं गणित होतो शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला या देशामध्ये विरोध झाला का नाही झाला कुठल्या कारणाने झाला शिवाजी महाराज राजा शूद्र आहे म्हणून तुम्ही क्षत्रिय नाही त्यामुळे तुम्हाला राज्याभिषेक करता येणार नाही हे या देशातल्या धर्मव्यवस्थेनं ब्राह्मणी व्यवस्थेनं महाराजांना सांगितलं म्हणून लाच देऊन गागाभट्ट आणावा लागला तिकडून लाच देऊन आणला राज्याभिषेक करवून घ्यावा लागला. मग मला सांगा माझा कायम मराठा समाजाला हा प्रश्न राहिलेला आहे की दी ग्रेट मराठ्यांनो जर या देशामध्ये तुम्ही आम्ही ज्या राजाला महापुरुष मानतो आपला कुलस्वामी मानतो तो छत्रपती शिवाजी महाराज ते छत्रपती शिवाजी महाराज जर शूद्र असतील तर तुम्ही क्षत्रिय कसे आहे तुम्ही क्षत्रिय कसे आहे. तर मी त्या ठिकाणी सुद्धा अनालिसिस नाईक नवरे सर असं केलेलं अनेक ठिकाणी आमचं क्षत्रियत्व आणि शूद्रत्व हे ब्राह्मणाच्या मर्जीवरती अवलंबून आहे. ब्राह्मणाला जावं वाटतंय डी ग्रेट मराठी क्षत्रिय त्या दिवशी आम्ही क्षत्रिय असतो आणि ज्या दिवशी आम्ही शूद्र ठरवायचं आहे त्या दिवशी हे सांगतात की नाही नाही सध्या तुम्ही शूद्र आहात आणि हे बिगर असा हवेतलं बोलत नाही बरं देशमुख साहेब ह्याचा एका ब्राह्मणानं पुरावा लिहून ठेवलाय. नाही नाही ते तर अलीकडचं झालं जुन्या एका ज्याला म्हणजे लोकांनी मान्यता न दिलेल्या एका व्यक्तीनं म्हणजे आपण म्हणतो ना ओळख ना पाळक लोकमान्य टिळक असं काहीतरी मन आहे आपल्याकडे त्यांनी शाहू महाराजांचे वेदोक्त प्रकरण घडल्यानंतर लिहून ठेवलेलं आहे की शाहू महाराज जर म्हणत असतील तर मी क्षत्रिय आहे आणि आमच्या दोरल्या महाराजांना म्हणजे शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला होता मी त्यांचा वारस आहे म्हणून मी क्षत्रिय असं जर शाहू महाराज म्हणत असतील तर हे टिळक केसरीमध्ये लिहितात की शाहू महाराजांनी लक्षात घ्यावं आम्ही शिवाजी महाराजांना तात्पुरती सवलत दिलती क्षत्रियत्वाची तात्पुरती सवलत जे शाहू महाराजांच्या म्हणजे आता खर तर महात्मा फुलेंच मला सगळं कार्य आवडतं पण मला महात्मा फुलेंच्या चरित्रामध्ये महात्मा ज्योतिराव जर आज मला भेटले ना मी सांगणार आहे महात्मा ज्योतिराव फुलेंना तात्याराव तुम्ही सगळं चांगलं केलं फक्त दोघांचा जामीन नाही करायला पाहिजे होता जी दोघं आत होती ना त्या काळामध्ये तुम्ही उरवणे सेठला सांगून जामीन नाही द्यायला पाहिजे
त्या दोघांचा जर जामीनच दिला नसता ना ह्या देशातली ही विश्वली वाढलीच नसती. हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी जामीन दिला म्हणून टिळक बाहेर दिसल्या एक लक्षात घ्या. नाहीतर सावरकरांसारख्या मरणी आपल्या त्यांच्याही वाटेला आल्या असत्या कदाचित. म्हणजे हे जे आहे आपल्याला माहित नाही काय घडलंय. पुरवणे सेठला सांगून टिळकांचा नागरकरांचा जामीन देणारा कोण महामानव आहे तर ते महात्मा ज्योतिराव फुले आहेत. आणि महात्मा ज्योतिराव फुलेंनी या देशामध्ये कुंभ्याची व्याख्या पहिल्यांदा त्यांच्या ग्रंथात सांगितलेली आहे. आम्ही कोण आहे तर शेती करणारे आहोत आम्ही कुणबी आहोत असं महात्मा ज्योतिराव फुले यांनी म्हटलेलं आहे. मग त्या कुणब्यामध्ये फक्त मराठा आहे का तर सगळ्या तुम्ही मगाशी सांगितलेल्या जाते साळी माळी कोष्टी धनगर ह्या सगळ्या जाती कुणब्यामध्ये येतात आणि त्यामुळे आज सुद्धा दाखले जे सापडत आहे ते त्या सगळ्या जातीतले सुद्धा कुणब्याचे दाखले सापडतात. आणि म्हणून हा जो काही सगळा विषय आलेला आहे आता मग आता सरळ साधा आहे देशात संविधान आहे कायदा आहे जे कायद्यात असेल ते होणार आहे कायद्याच्या बाहेरच काही होणार नाही हे माझ्या मराठा बांधवांनी लक्षात घ्यावं. आणि मला असं वाटतं आता त्या आंदोलनाचा जो काही फेज होता मराठा क्रांती मोर्चे आपण 57-58 मराठा क्रांती मोर्चे काढले त्याच्यानंतर आता जरंगी पाटलांचं आंदोलन चालू आहे त्यांनी काहीतरी तारीख दिलेली आहे 24 तारीख दिलेली आणि आज सकाळीच मी राज्य मागासवर्गीय आयोगाचं एक पोस्ट पाहिली त्यांची एक क्लिपिंग पाहिली त्यांना विचारणार आता आलं आज त्यांची पहिली मीटिंग काल परवा एक पहिली मीटिंग झाली राज्य मागासवर्गीय आयोगाची त्यांना विचारण्यात आलं की 24 डिसेंबर तुम्हाला अंतिम मुदत जरंगे पाटलांनी दिलेली आहे त्याच्यामुळे तुमचं काय म्हणतात ते अर्ध न्यायिक असणार हे असतंय आयोग असतोय न्यायालयाचा दर्जा असतोय त्यातल्या सदस्यांनी स्पष्ट सांगितलं आम्ही असल्या कुठल्याही कुणाच्याही शर्ती अटीवरती काम करत नाही. आयोग हा स्वतःच्या कालमर्यादेमध्ये काम करेल आणि म्हणून मी बऱ्याचदा आमच्या मराठा समाज बांधवांना सांगतोय की बांधवांनो या देशामध्ये जर तुम्हाला आता टिकायचं असेल पुढे सरकायचं असेल तर तुमची इच्छा असू द्या अथवा नसू द्या तुम्हाला फुले शाहू आंबेडकरांचा विचार स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. आमच्या मराठा समाजातली लोक आज आरक्षण मागायला लागलं आम्ही सांगतो अभिमानानं बाबासाहेबांना शिक्षणासाठी सयाजीराव गायकवाड आणि शाहू महाराजांनी मदत केली म्हणून हे कधी सांगतोय आपल्याला आरक्षणाची गरज पडल्यावर. मी जाहीर सांगणारा कार्यकर्ता आहे बाबासाहेबांना शाहू महाराजांनी आणि सयाजीराव गायकवाडांनी मदत केली हे जे जे मराठे सांगतात त्याच्याबाबत सुद्धा मी जाहीर सांगितलेलं आहे. असं म्हणणाऱ्या मराठ्यांना की शाहू महाराजांनी ज्या देशामध्ये पहिल्यांदा आरक्षण दिलं शाहू महाराजांनीच बाबासाहेबांना मदत केली सयाजीरावांनी मदत केली हे सांगणाऱ्या माझ्या मराठा बांधवांनी लक्षात घ्या बाबांनो तुम्हाला शाहू महाराजांनी सयाजीरावांचं नाव घ्यायचा अधिकार नाही का तर तुम्ही गेले अनेक वर्ष शाहू महाराजांचा सयाजीरावांच्या मार्गावर चालत आलेले नाही. तुम्ही जर बाबासाहेबांचं शिक्षणाचा आणि मदतीचा विषय काढत असाल तुम्ही जर शाहू महाराज आणि सयाजी महाराजांचं नाव घेत असाल तर एक लक्षात घ्या शाहू महाराज आणि सयाजीरावांचा विचार मानणारा माणूस उभ्या आयुष्यामध्ये कधी सुद्धा इथून पुढे तरी किमान दलितांचा आणि मुस्लिमांचा द्वेष कदापि करणार नाही. हा पायाचाही त्या विचार ज्यांनी ज्यांना ज्यांना शाहू महाराज आणि सयाजीराव महाराज स्वीकारायचे त्याला ही पूर्व प्राथमिक वट आहे की त्यानं मुस्लिमांचा आणि दलित बांधवांचा विश्वास करता कामा नाही त्यांनी करून उपयोग नाही तरच तुम्ही खऱ्या अर्थानं शाहू महाराजांचं सयाजीरावांचं नाव घ्या. मी काल परवा सुद्धा म्हणलं मुलाखत आता आमच्या तर अजून लईत लांगडा आहे कोकणातल्या मराठ्यांनी इंग्लिश पत्रकार परिषद घेतली ती म्हणले नाही आम्हाला आरक्षण द्या तर मराठा म्हणून द्या कुणबी म्हणून नको तिथल्या कुणब्यांबरोबर आमचा रोटी बेटी व्यवहारच होत नाही. मी म्हणले ही जागरूकता वेगळाच आहे म्हणजे आमच्यात काय झालंय जेवढा मोठा समाज तेवढा प्रश्न जटिल झालेला आहे एक लक्षात. आणि मी एवढा हार्ड काय बोलतोय सांगतो मला माहित आहे
की तुम्ही मला मराठा बांधव शिव्या घालणार आहात पण ना इलाज आहे, तुमचा टेम्परेचर तापच एवढा वाढलेला आहे की तुम्हाला कडू औषध देण्याशिवाय माझ्याकडे पर्याय तुम्हाला जोपर्यंत कडू औषध देत नाही तोपर्यंत तुम्ही काही बरे होत नाही आणि जोपर्यंत तुम्ही बरे होत नाही तोपर्यंत तुम्ही काही वाचत नाही। काय होणार आहे फार फार तसं नाही तर मला अनुभवच आहे। तुम्ही शिवाजी महाराजांना साथ न देणारे आपण आपल्यातले बरेच जण आहे। शिवाजी महाराजांना सुद्धा साथ दिली नव्हती। गोविंदा पानसरे म्हणायचे बघा की आज काय करतोय जय भवानी जय शिवाजी। पूर्वज कुठं होता बघायला पाहिजे जरा, महाराजांच्या बाजून होता का विरोध होता ते बघत नाही। निम्म्या अर्ध्या मराठ्यांना अजून माहित नाही की शाहू महाराज आपले होते म्हणून काय बोंबलाव घ्यायच्या। ज्या तुकाराम महाराजांचं मराठा सेवा संघानं जर मोरे आडनाव पुढे आणलं नसतं तर आमच्या दिग्रेट मराठ्यांनी तुकाराम महाराजांना वाण्यांमध्ये कवच टाकून दिलं। तुकाराम आंबिले बरोबर आहे का? महाराष्ट्राला जिजाऊंची ओळख काय होती? शिवाजी महाराजांची आई जिजाबाई एवढीच ओळख होती। ही ओळख जर आपण जिजाऊ म्हणून देत नव्हतो मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड तर ही काय स्वीकारते आपण? अरे 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 भयानकता आहे, भयानकता अनेक आहेत। म्हणजे आमच्या पोरांना सहज जर विचारलं की शिवाजी महाराजांचे गुरु कोण हे सांगणार दोन गुरु होते म्हणजे एक भागत नाही जायचे दोन होते एक दादूजी कोंडदेव आणि रामदास म्हणजे मस्त दी ग्रेट मराठी। शिवजयंतीची सुरुवात कोणी केली? लोकमान्य टिळकांनी केली। हरवार पट्ट्या म्हणजे वाचायलाच नको आहे आणि हे वाचण्याचा अधिकार आहे आपल्याला हे माहित नाही। आमच्यातला एक तर काल परवा तर म्हणला मला कायदा बिदा काय सांगायचा नाही म्हणला मला आरक्षणच पाहिजे। मी आतरलो कायदा बिदा सांगायचं नाही ना आरक्षण पाहिजे तुला नेमकं कशात द्यायचं आरक्षण म्हणलं हे तर सांग हे मला कायद्याचं काय सांग कायदा सोडून सांगा म्हणलं ते बाबासाहेबांना लिहिलेलं कायदा सोडून सांगा। मी लग आता ह्याला कुठं बांगलादेशात पाठवावं का पाकिस्तानात पाठवावं? अजून सुद्धा एक वाद सोशल मीडियावर आम्ही कुणबी झालो तर आमची मराठा आयडेंटिटी नष्ट होईल। लगा म्हणलं देशाचं राष्ट्रगीत अजून तेच आहे रे पंजाब सिंध गुजरात मराठा त्यात मराठा असेल तर तुझी ही काळजी करण्याला काय अर्थ आहे का? ही काळजी म्हणजे कशी झाली आहे सांगतो। आपली पोरं इंग्लिश मिडियमला घातली असं की सराशी पेटेतल्या एखाद्या पंतोजीनं काळजी व्यक्त करण्यासारखं सगळेच जर इंग्लिश मिडियमला गेले तर आपल्या माय मराठीचं काय होणार? त्या असली काळजी त्या काळजीला काय अर्थ आहे का? तुमची पोरं इंग्लिश मिडियमला जाते तेव्हा मराठी मरत नव्हती का? तेव्हा मराठीच फक्त ती प्रेत जी होत ती ताटून गेलत ती पा म्हणजे उदाहरण सांगतो किती गमती विसंगती किती आपल्या राज्यात आणि मराठी कशा विसंगतीचे वाहक आहेत बघा। ज्या सेनेमध्ये सगळ्यात जास्त मराठा समाजाचं योगदान आहे सेना उभी करण्यामध्ये त्या सेनेच्या प्रमुखांनी आंदोलन चालवलं मराठी भाषेचं आंदोलन चालवलं मराठी जगली पाहिजे वाढली पाहिजे बाळासाहेब ठाकरेंचं आंदोलन होतं हाटा लुंगी बजा पुंगी आणि महाराष्ट्रात फक्त आवाज मराठीचाच वगैरे त्यांचा नातू आदित्य ठाकरेंनी पहिला कविता संग्रह लिहिला त्या कविता संग्रहाचं नाव काय? माय ड्रीम्स ब्लॅक अँड व्हाईट म्हटलं हा आणि त्याचं प्रकाशन कोणाचं असते? बाळासाहेबांचं असते। ही तर मराठी कुठे गेली? ही तर मराठीचा अवस्था काय झाली? म्हणजे जगभरचं जी काही दुकानदार आहे चालवायचं आहे ते आपल्याकडे असायचं आता राग आपला काय येतोय ह्या व्यवस्थेला? तर आपण आता प्रबुद्ध झालेलो आहोत फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे झालेलो आहोत म्हणून राग आहे आणि म्हणून यांना असं वाटतं। मला सांगा एवढं आंदोलन चालू आरक्षणाचं मराठ्यांनो हिंदू धर्माचे अनपेड पोलीस असणाऱ्या तरुण मराठ्यांना माझं आव्हान आहे जाहीर या व्याख्यानमालेच्या निमित्तानं आव्हान आहे अरे जर तुम्हाला आज आरक्षणाची गरज आहे तर 12 महिने 24 तास ज्या हिंदुत्वासाठी तुम्ही छाती आणि तीर बडवून घेताय त्या हिंदुत्ववाद्यांपैकी कोण कोण आले तुमच्या या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये? गुरुजी आलता का? गुरुजी आलता का शिवप्रतिष्ठानचे? आले नाही
कुठे गेले हिंदुत्वादी नेते? आज मराठा समाजाला आरक्षणाची गरज असताना कुठे आहे विश्व हिंदू परिषद? कुठे आहे बजरंग दल? कुठे आहे शिवप्रतिष्ठान? कुणीही येणार नाही, कारण का त्यांच्या दृष्टिकोनातनं त्यांच्या सोयीसाठी तुम्ही क्षत्रिय असणार आहे, त्यांच्या घर जवळ नसणार आहे गरज, त्यावेळेस तुम्ही मात्र शूद्र असणार आहे. लढाईच्या टायमाला तोफाच्या तोंडी द्यायच्या टायमाला तुम्हाला पद्धतशीर क्षत्रिय करतात. आणि तुम्ही पाया पडायला गेला शंकराचार्याचे किती म्हणते लांबन का लांबन, शूद्रास शिवल्यानं चालत नाही. आम्हाला शाहू महाराजांनी सांगितलं, आम्ही शाहू महाराजांचं ऐकलं, न ऐकणारी माणसं राव आपला समाज. शाहू महाराजांकडे जर 3 माणसं गेली कोल्हापुरात शंकराचार्य आला, 3 माणसं गेली शाहू महाराजांकडे गेली म्हणली महाराज आमची तक्रार आहे म्हणले हिंदू धर्माचा शंकराचार्य आलाय. महाराज म्हणले काय झालं? आधी म्हणजे आमचं शिवूनच गेले, पायच पडून गेले, लांब सारखा लांब सारखा म्हणते. शाहू महाराज लिहित बसले होते, असं काही कचेरीत बसले होते, शासकीय कामकाज करत. शाहू महाराजांनी हळूच वर बघितलं, तिघांकडून परत डोकं खाली घातलं. ती म्हणले महाराज तुम्ही न्याय करा काहीतरी, की शंकराचार्य आपल्या धर्माचा धर्मगुरु आहे, ती शिवूनच घेणं आहे आमचं. शाहू महाराज म्हणले किती शंकराचार्य आहेत? ती म्हणले तू एकटाच आलाय. त्याने तुम्ही किती जण आहे? आम्ही ठीक आहे. अरे मग येड्यानो तुम्ही सांगा त्याला, आम्ही तुला शिवत नाही म्हणून, मेजॉरिटी तुमची आहे. आता हे तर मान्य करता काय? आता भुजबळ साहेब आमचे असं म्हणताय की मराठ्यांनी कशाला यायला पाहिजे, ओबीसी दाटीवाटी होईल. अहो भुजबळ साहेब तुम्ही गेले अनेक वर्ष महात्मा फुलेंची कुठली सांगता सांगताय, मला चांगलं माहित आहे. हो काय आहे, महात्मा ज्योतिराव फुलेंनी कमी खर्चातलं सत्यशोधक लग्न सांगितलं, बरोबर आहे. भुजबळ साहेबांनी पोराचं पुतण्याचं लग्न इतकं वाजवून जोरात केलं, इतकं मजबूत केलं, की महात्मा ज्योतिराव फुले जर असले असते ना, आले जर असते ना लग्नाला, महात्मा ज्योतिराव फुलेंच्या आयुष्यात जसा प्रसंग घडला, त्यांना मी ब्राह्मण मित्राच्या वरातून हाकलून दिलं होतं किंवा बाहेर जावं लागलं होतं, खोटं सांगत नाही. पोराच्या पुतण्याच्या लग्नातनं महात्मा ज्योतिराव फुलेंनी भुजबळांना पाहिलं हाकलून बाहेर काढलं. अरे कुठली समता सांगायला लागलाय म्हणजे असं, तुम्ही कसला सत्यशोधक सांगायला लागलाय? तुम्ही विचाराचे बारस नाहीये. आणि ते म्हणतात की आज दाटी वाटी होती. आता मला सांगा 52% ओबीसी आहे देशात असं आपण म्हणतो, आणि तुम्हाला 27% आरक्षण आहे असं तुम्ही म्हणताय, चला मान्य करू. अहो मग तुम्हाला या आरक्षणाची मर्यादा वाढवायची आहे ना या देशामध्ये 70-80% पर्यंत न्यायची आहे ना, तर इतिहासातला दाखला देऊन सांगेन भुजबळ साहेब मन मोठं करा, ज्या गरजपर्यंत मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे त्यांना ओबीसी घ्या, ओबीसी येऊ द्या. हे मराठे आपोआपच पसरत पसरत 100% आरक्षण नेत्यात, ही ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढवून ठेवतात. तुम्ही चला असं कसं काय? अहो हे शिवाजी महाराजांनी एक स्वप्न दिलं त्यांना आम्हाला, अहद तंजावर तहद पेशा. महाराजांच्या मृत्यूनंतर हे कितीतरी वर्षानं महाजी शिंदे आणि मल्हारराव होळकरांनी सिद्ध करून दाखवला ना, अटकेवर झेंडे लावून दाखवले ना, दिल्लीचा बादशाह ठरवण्याचा अधिकार महाजी शिंदेच्या ताब्यात होता. इस्लामाबाद कुठं आहे? पाकिस्तानमध्ये. त्या इस्लामाबाद मध्ये त्या काळामध्ये उत्तर भारत जिंकल्यानंतर येताना इस्लामाबाद वरती हल्ला केला, इस्लामाबादच्या त्यावेळेच्या शहाला ताब्यात घेतला, त्याच्याकडनं प्रचंड मोठ सारा जकात वसूल केली. आणि पुढे येताना मात्र माजी शिंदे म्हणले आपण पुढे गेलो माझं काहीतरी बिघडल. एक माणूस तिथं नेमला मानाजी पायगुडे नावाचा, आणि त्या मानाजी पायगुडेंना सांगितलं की तू इथे इस्लामाबादला थांब. मानाजी पायगुडे दुसऱ्या दिवशी दरबारात हजर शहाच्या तिथल्या आलमगीरच्या, ती आधीच रट्ट्यानं मिळत हल्ला झाल्यामुळं खंड किंवा महसूल द्यायला लागल्यामुळं कर द्यायला लागल्यामुळं ही म्हणला मानाजी पायगुडेंना म्हणला आता दरबारात तुम्ही आलाय तर काय सांगा. ती म्हणले मी आता ॲज ए गव्हर्नर म्हणून तुझ्या इथं आलेलो आहे, माझ्या स्वागतासाठी काय आहे का नाही? ती म्हणले काय करू सांगा. त्यांनी मला दरबारात बसायला एखादं सिंहासन कुठंतरी टाका ठेवा. राजा म्हणला कुठं ठेवू? ती म्हणला तुझं जरा बाजूला सरळ त्याला कडलंच लाव की दुसरं तिथं लावलं. ती म्हणले मग आता आमच्याकडे नवीन राजाला आमच्या थोरल्यावर महाराजांनी राज्याभिषेक झाल्यावर चलन चालू केलं होतं नाणी पाडण्याची, तसा मी इस्लामाबादमध्ये आता आलो म्हणलं काय आहे का नाही नवीन चलन काढायची पद्धत.
ती म्हणला काढतो. इस्लामाबादच्या त्या शहानं मुस्लिम शहानं नाणं काढलं. एका बाजूला उर्दू मध्ये त्याचं जे काय लिहायचं ते लिहिलं. मानाजी पायगुळेंना विचारलं दुसऱ्या बाजूला काय देऊ. आता आमच्यापैकी जर एखादा मराठा असला असता त्या तुमच्या माझ्यापैकी जर एखादा महाराष्ट्रीय असला असता ती म्हणला आता टाकी माझ्या बायकोचं नाव बरोबर आहे नाहीतर टाक माझ्या पोराचं नाव. पण मानाजी पायगुडे नावाप्रमाणेच मानाचे होते. त्यांनी सांगितलं दुसऱ्या बाजूला आमच्या थोरल्या महाराजांचा भगवा जरी पटका टाकायचा आणि भगव्या जरी पटक्याचं नाणं इस्लामाबादचं मुख्य चलन म्हणून चालवणारे मराठे हे लक्षात घ्या. इस्लामाबादचं मुख्य चलन म्हणून हे मराठ्यांनी चालवलेलं आहे. म्हणजे त्या मराठा समाजाला आज केवळ आणि खऱ्यानं सांगा रोहिणी आयोग जो आहे रोहिणी आयोग म्हणजे नाही ना सर तुम्हाला माहित आहे रोहिणी आयोग रोहिणी आयोगाचं सर्वेक्षण काय आहे निष्कर्ष काय आहे रोहिणी आयोग असं सांगतो या देशात ना की ओबीसी मध्ये ज्या काही आता सध्या जाती आहेत त्यातल्या बापूसाहेब जवळजवळ 1000 ते 1200 जातींना अजून ओबीसी आरक्षणाचा लाभच मिळालेला नाहीये. मग मुद्दा असा आहे ओबीसी मधल्या 1000 ते 1200 जातींचं आरक्षण नेमकं गेलं कुठं. आणि म्हणून मला काय वाटतं किंवा आज हरिभाऊ राठोड साहेबांनी जी भूमिका घेतली संभाजीराजांना सोबत घेऊन की हे जे बाकीचे लोक आरक्षणापासून ओबीसी मध्ये सुद्धा वंचित आहेत यांना सुद्धा जर न्याय द्यायचा असेल तर मराठा समाजाचा समावेश ओबीसी मध्ये केला पाहिजे पण तो कायदेशीर मार्गाने झाला पाहिजे हे मराठ्यांनी पण समजून घेतलं पाहिजे. कायदेशीर मार्गामध्ये प्रचंड अडचणी आहेत आज घडीला कुणबी ओबीसीत आहे मराठा कुणबी ओबीसीत आहे आणि कुणबी मराठा पण ओबीसीत आहे. राहिला फक्त विषय कुणाचा मराठ्यांचा. ह्याच्यावरचा वास्तविक तोडगा जो भारतीय संविधानानेच आपल्याला दिलेला आहे तोच मी अनेक ठिकाणी सांगतोय. सध्या ज्यांच्या ज्यांच्या कुणबीच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्या लोकांनी त्यांची वंशावळ जुळवावी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी जात पडताळणीमध्ये त्यांचं ते व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्या लोकांना कुणबीमध्ये जाण्यापासून किंवा कुणबी सर्टिफिकेट मिळण्यापासून आणि ओबीसी मध्ये समावेश होण्यापासून कुणीही अडवणार नाही. कारण का तुमच्या पाठीशी त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान उभारलेलं असणार आहे हे लक्षात घ्या. परंतु ज्या मराठा समाजाच्या दाखल्यांवरती कुणबी नोंद सापडणारच नाही त्या माझ्या मराठा बांधवांनी अत्यंत स्पष्टपणानं समजून घ्या तुम्हाला ओबीसी आरक्षणामध्ये जाता येणार नाही. मग तुमच्याकडे आमच्याकडे पर्याय काय राहतो तर सध्या केंद्र सरकारनं जे EWSचं आरक्षण दिलेलं आहे म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन आर्थिकदृष्ट्या मागासांसाठीचं जे 10% आरक्षण दिलेलं आहे तो आरक्षणाचा तुम्ही दाखला काढावा आणि तुम्ही शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये त्या आरक्षणाचा लाभ घ्यावा. मराठा समाज ओबीसी मध्ये ज्यावेळेस त्यांचे कोण बीज दाखले निघाल्यानंतर जाईल तिथे गेल्यानंतर माझ्या बांधवांनी एक सत्य परिस्थिती लक्षात घ्यावी. तुम्ही ओबीसी मध्ये गेला म्हणून तुमची स्पर्धा संपणार नाही. तिथं तुम्हाला 360 जातीबरोबर तुम्हाला कॉम्पिटिशन करायचं आहे. तिथं सुद्धा ओबीसीचं मेरिटच लागतं बरोबर आहे. ओबीसीची लिस्ट करताना त्यात मेरिटच पकडतात ना मार्किंगचं वगैरे मेरिटच जातात. आणि दुसरी वस्तुस्थिती लक्षात घ्या ओबीसीच्या मेरिटमध्ये आणि EWSच्या मेरिटमध्ये बापूसाहेब फक्त 0.5 ते 1% फरक असतो. ओबीसी आरक्षणामध्ये आपण जर गेलो तर तिथं मराठा समाजाच्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 31 ते 32% मराठा समाज व्हेरीफाय करण्यात आलेला आहे. यापैकी जो जो समाज ओबीसी मध्ये जाईल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्या समाजाला ओबीसी आरक्षणामधलं 2.1 ते 5% आरक्षण भेटेल. परंतु EWSचा जर तुम्ही आधार घेतला आर्थिकदृष्ट्या मागासच्या आरक्षणामध्ये जर तुम्ही आम्ही गेलो तर 10% आम्ही आकडेवारी गोळा केलेली आहे 10% त्याच्यामध्ये जवळजवळ 8.5% मराठ्यांनी लाभ घेतलेला आहे. आणि तिथं तुमची लढाई जी आहे तिथं तुमची जी स्पर्धा आहे तुमची माझी जी स्पर्धा आहे ती स्पर्धा फक्त मोजून 4-5 जातींबरोबर आहे.
त्यामुळे सोपी ज्ञानेश्वरी वाचायला शिका, अवघड करून ज्ञानेश्वरी राजवाड्यांची वाचू नका. स्पष्ट सांग, कारण का आताचा काळ असा आहे. थोडस शेवटाकडे जाताना मी एक 5 मिनिटं घेणार की आपण आज ओबीसी मध्ये जायचं म्हणतोय. मी हा पुढचा धोका ओबीसीसाठी एससी एसटी सर्वांसाठी सांगतो. मराठा समाजाची आरक्षणाची लढाई ह्या ही जवळजवळ 80 सालापासून चालू आहे. आता जवळजवळ 40-42 वर्ष झाला आपली साहेब ही लढाई चालू आहे. ही लढाई चालू असताना कदाचित उद्या 5 मिनिटं धरू की सरसकट मराठ्यांना कोंबड्यांचे दाखले द्यायचं ठरलं, तसं होणार नाही मला खात्री आहे आणि होत नाही. तेवढा अभ्यास गेल्या 25 वर्षांमध्ये झाल्या. आज कितीही कटू वाटत असलं तरी ठामपणा सांगतो सरसकट कुणबीचे दाखले मिळणार नाही. परंतु ईडब्ल्यूएचं जे आरक्षण आहे हे आता सुप्रीम कोर्टानं सुद्धा मान्य केलेलं. याच्या अगोदर या देशामध्ये 2 वेळा आर्थिक निकषावरती आरक्षण देण्याचे प्रयत्न झालेले आहेत. त्यातलं एक साल आहे 1979. महाराष्ट्र राज्यामध्ये हा प्रयोग 1979 साली आर्थिक निकषावरती आरक्षण देण्याचा सगळ्यात पहिला प्रयत्न जर कुणी केला असेल, समाजातील विविध जाती समूहातील आर्थिक दृष्ट्या मागासांना आरक्षण देण्याचा पहिला प्रयत्न या देशामध्ये राज्यामध्ये जर कुणी केला असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे शरद पवार. हा शरदचंद्रजी पवार यांनी हा पहिला प्रयत्न केला 1980 साली महासंघ स्थापन झालाय. 82 ला अण्णासाहेबांनी मागणी केली आहे. त्याच्या 1-2 वर्ष आधीच साहेबांनी आरक्षण दिलेलं आहे. हे आरक्षण 85 सालापर्यंत चालू होत. शिवाजी गर्जे नावाचा व्यक्ती कोर्टात गेल्यामुळे ते आरक्षण रद्द झालं. आर्थिक निकषावरचं आरक्षण या देशामध्ये पवार साहेबांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा दिलेलं होतं. हे का सांगतो आज शरद पवारांचा विषय? तर आमच्यातले बोगस इतिहास संशोधक उभे राहिलेले आहेत. त्यांनी असं सांगितलं की 1994 जीआर म्हणजे मराठ्यांसाठी काळा जीआर आहे जो शरद पवारांनी काढला आणि मराठ्यांच्या वाट्याचं आरक्षण ओबीसीला देऊन टाकलं. 1994 जीआर काय आहे? तर त्या जीआरचं टायटल आहे मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार मागासवर्गीय जातींना शिक्षण आणि नोकरीतील आरक्षण देणं. हा 1994 23 मार्च 1994 जीआर जो सध्या जास्त वादाचा विषय झालेला. त्या जीआर मध्ये स्पष्ट लिहिलेला आहे मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये मागासवर्गीयांना जागा देणे बाबत. मग मुद्दा असा आहे हे म्हणता की त्यातलं वाढवलं 94 जीआर न डायरेक्ट तुम्हाला 16% एससी एसटी म्हणजे VGNTI भटक्या विमुक्त जाती जमाती आणि ओबीसीचं 9% वाढवलं आणि बाकीच्यांचं 2-4% असं वाढवून हे सगळं 16% 4-5% वाढवून 16% मराठ्यांच्या हक्काचा बाबूसाहेब नेलं असं आमच्यातले नामदेवराव जाधव नावाचे विद्वान प्राध्यापक समाजाच्या गणी उतरवत आहे. पण मूळ मुद्दा असा आहे मंडळाच्या कमिशन कडे मराठा समाजाची आरक्षणाची मागणी नव्हती. पहिला मुद्दा, मंडल कमिशन महाराष्ट्रात आलं त्यावेळेस मंडलकड मराठा समाजानं मागणी केलेली नव्हती. दुसरी बाब, मंडल आयोगानं त्या काळामध्ये कुणबी आणि मराठा एक आहे हे मान्य करायला नकार दिलेला होता. त्यामुळं फक्त कुणबी आत गेले आणि मराठे बाहेर राहिले. आणि सगळ्यात महत्वाचं, जर तुमची मागणीच नव्हती तर 1994 जीआर हा मराठ्यांसाठी काळा जीआर आहे असं म्हणण्याला काढीचा अर्थ राहत नाही. ही सगळ्यात कायदेशीर बाबी समजायला माणूस प्राध्यापक असावा लागतो. खोटा प्राध्यापक असून चालत नाही, खोटा जिजाऊंचा वंशज असून चालत नाही. ते खोटाच वंशज आहे. मी जाहीर आव्हान दिलेलं आहे, त्यांनी सिद्ध करून दाखवावं की राजमाता जिजाऊंचे ते वंशज आहेत म्हणून मी त्यांना 1 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे. ते करणार नाही, कारण का त्यांची स्क्रिप्ट नागपूरवरनं आलेली आहे. त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही काय करा, मराठ्यांमधल्या लीडरशिपला बदनाम करा. सगळ्यात जास्त तुम्ही बदनाम जोपर्यंत शरद पवारांना करत नाही तोपर्यंत हे काय गणित सुधरत नाही. का सांगतो, या राज्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांचं सांस्कृतिक राजकारण करणारा शेवटचा व्यक्ती कोण असेल तर ते आहेत शरदचंद्रजी पवार.
हे त्यांना समजतंय की नेमकं काय. तुम्हाला आठवतंय देशमुख साहेब, ज्या दिवशी जरंगे पाटलांचं आंदोलन चालू झालं सगळं झालं, शरद पवार ही पहिली व्यक्ती आहे की ज्यांनी सांगितलं ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढवा. आता मला एक सांगा, जर ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढली तर आज जे 27% ज्यांना भेटते त्यांना जास्त भेटणार. आणि म्हणून मी आजच्या मुलाखतीमध्ये सांगितलं की मराठा समाज आणि ओबीसी समाजानं आता हातात हात घालून एकमुखानं एका नवीन लढाईचा यलगार केला पाहिजे. ते म्हणजे काय, तर जितकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी, आरक्षण बढाओ देश बचाओ. त्या आरक्षण वाढवायची जबाबदारी आता ओबीसी आणि मराठा समाजावर आहे. हाय त्याच्यातच घुसू ना, हाय त्याच्या अब्द करू नका. पण काय झालेलं आहे, राजकीय सारीपा टाकला गेलेला आहे आणि त्याच्यावरचे काही जण हे लोक आता तुमच्या माझ्या समोर येतात वेगवेगळ्या पद्धतीने. त्यामुळं माझं दोन्ही समाजाला आव्हान आहे, दोन्ही समाजातील नेतृत्वाला आव्हान आहे. आरक्षण जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची मर्यादा वाढवा. आणि त्याचा पुढचंही भाकीत सांगून मी संपवतो, तुम्ही मी सगळ्यांनी मिळून आरक्षण जरी मिळवलं, भले ओबीसीतनं मिळवा किंवा कुठल्या कॅटेगरीतनं मिळवा, ते मिळवल्यानंतर त्याचं वास्तव मात्र जे आहे ते काय आहे ते सांगून मी या ठिकाणी थांबणार आहे. 40 वर्ष झालं मराठा समाज हा आरक्षणाच्या लढ्यामध्ये लढतोय. कदाचित अजून एक 10-15 वर्षानंतर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आरक्षण मिळेल. ओबीसी आरक्षणाची सुद्धा कदाचित मर्यादा या देशामध्ये वाढेल. पण ही वाढल्यानंतर, ही वाढीव मर्यादा आपल्याला मिळाल्यानंतर आपल्या हाताशी काय लागणार आहे, तर त्याचं सोप्या भाषेमध्ये मराठीमध्ये वर्णन असं आहे, तुम्ही आणि मी सगळेजण मिळून हा प्रचंड मोठा डोंगर पोखरल्यानंतर, आरक्षण नावाचा डोंगर पोखरल्यानंतर, आपले हक्क म्हणून ज्यावेळेस त्या डोंगरलेल्या पोखरलेल्या डोंगराची माती पूर्ण बाजूला करू, त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी मेलेल्या उंदराचा सांगाडा हाती लागणार आहे. तुम्ही म्हणताल का, त्याला कारण आहे. 1990 ला आपण या देशामध्ये जागतिकीकरण स्वीकारलेलं आहे, मुक्त बाजारपेठेसाठी आपल्या या देशाची दारं खुली केलेली आहेत. जागतिकीकरण खाजगीकरणामध्ये नोकऱ्या जवळजवळ संपत आलेल्या आहेत, नवे संपवत आणलेल्या आहेत. सध्या तहसीलदार सुद्धा कॉन्ट्रॅक्ट बेसवरती भरले जातात. सैनिक सुद्धा अग्निवीर म्हणून 5-6 महिन्यासाठी का 11 महिन्यासाठी नेमायचं, म्हणजे त्याला सांगायची भानगडच नाही की मी कारगिलच्या वॉर मध्ये होतो, ती म्हणणार मी गल्लीतल्या भांडणात होतो. आणि एक लक्षात घ्या, धोका काय आहे, मिलिटरीमध्ये मुळात आरक्षणच नाहीये बरं काय, मिलिटरीमध्ये पूर्वीपासून आरक्षणच नाहीये. प्रायव्हेट सेक्टरमध्ये आरक्षण आहे का, खाजगी क्षेत्रात आरक्षण आहे का? तर बापूसाहेब आपल्या नोकऱ्या तिथं संपवल्या आहेत. तुम्ही म्हणता अशा कशा संपवल्या, अहो जागतिकीकरणाचे जे काही करार झाले त्यातल्या एका करारामध्ये स्पष्ट कलम आहे, इथून पुढे जो देश जागतिकीकरण स्वीकारल त्या देशानं लोक सेवेतील आपला शासनाचा सहभाग हळूहळू करत शून्यावरती आणला आहे. थोडक्यात उदाहरण सांगतो, पूर्वी पूर येत होता, पूर आल्यानंतर घराचं शेताचं नुकसान झाल्यानंतर तुम्हाला आम्हाला नदी काठला असल्यानंतर शासन नुकसान भरपाई देत होत का नव्हतं? आता काय आलंय, आता पूर नियंत्रण रेषा आणलेली आहे. ज्यांनी पूर नियंत्रण रेषा आखणार आणि त्याच्या रेषेच्या जर आत तुम्ही सापडला तर तुम्हारी रक्षा कोण करेगा, तो भगवान राम तुम्हारी रक्षा करेंगे, गव्हर्नमेंट रक्षा नाही करेंगे. तिथं रामाचा सहारा तुम्हाला. मग हे का घडलं, माझ्या भावनात पाणी का आलं, माझ्या घरात पाणी का आलं पुराच, मग आसाराम सारखा एखादा सांगणार पूर्वजन्मीची पाप हो तुमच्या, मग ह्यातनं बाहेर कसं पडू, या जन्मी पुण्य करा, सहस्त्र ब्राह्मण भोजन घाला, मग याचं फळ कधी मिळेल पुढच्या जन्मात. म्हणजे जी काय आहे ती काय, पूर्वजन्म आणि भविष्यातला जन्म, वर्तमानात काय रिकाम्या जागा भरा. हे या देशातलं आता वास्तव येणार आहे. नोकऱ्या संपलेले महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सध्या
बापूसाहेब 62,000 जिल्हा परिषदच्या शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत. 62,000 शाळा पटसंख्येचं कारण देऊन बंद करण्यात आलेल्या आहेत. ह्या शाळा बंद करण्याचा पहिला जिहाद संघ दक्ष असणाऱ्या शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी किती तारखेला काढला होता माहित आहे का? तो काढला होता 21 सप्टेंबर रोजी. 21 सप्टेंबरच का? तर 21 सप्टेंबर याच दिवशी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये शिक्षण सक्तीचा आणि सार्वत्रिक करण्यात आलेला जी आर काढला होता, जाहीरनामा काढला होता. बरोबर त्या जी आर ला ज्या वेळेस 100 वर्ष पूर्ण झाली, नेमकं त्याच दिवशी या राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या गावखेड्यातल्या तांड्याच्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनानं घेतला. एक लक्षात घ्या, हे का घडलंय? शिक्षण बंद, जिल्हा परिषद पंचायत शाळा बंद करून टाकायच्या, खासगी उद्योगाला देऊन टाकायच्या. जिल्हा परिषदची शाळा जर खासगी उद्योगपतीला दिली, तो काय करणार आहे? फी वाढवणार आहे. बरोबर आहे, चांगलं सुविधा द्यायच्या नावाखाली. तुम्हाला आम्हाला ते शिक्षण परवडणार आहे का? आज घडीला तुम्हाला आम्हाला शिक्षण परवडतंय का? म्हणजे सरकारी शाळा जर संपल्या तर तुमचं माझं शिक्षण संपलं, ही महात्मा ज्योतिराव फुलेंनी फुलेशाह आंबेडकरांनी केलेल्या क्रांतीच्या विरोधातली प्रतिक्रांती आहे हे समजून घ्या. आणि हे जर समजून घेतला नसाल तर आरक्षणाच्या कागदाची तुम्हाला आम्हाला फक्त सुरळी करून ठेवावी लागल. त्यामुळं आरक्षण मागत असताना आपल्याला आता बापूसाहेब काय मागा लागणार आहे? तर फ्री एज्युकेशन KG to PG पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत या देशातलं शिक्षण मोफत केलं पाहिजे, ही मागणी आपण ठेवली पाहिजे. दुसरं काय झालेलं आहे? नोकऱ्या. आरक्षण कशासाठी पाहिजे? नोकऱ्यांसाठी पाहिजे. नोकऱ्या आहेत का? त्या सुद्धा जवळजवळ संपवत आलेल्या आहेत. क्लास 2 च्या नोकऱ्या, क्लास 1 च्या फक्त फार तर राहतील. त्यातल्या सुद्धा काही दिवसानं त्या सुद्धा कुराड पडणार आहे. आणि ही जी कुराड टाकायची चाललेली आहे ती खाजगीकरणाची कुराडीमध्ये आरक्षण हा विषय संपणार आहे. यात सगळ्यात पहिल्यांदा बापूसाहेब पहिला डंका कोणाला बसणार आहे? तर OBC आरक्षणामध्ये असणाऱ्या जातींना या धोरणाचा डंका बसणार आहे. आणि आपण जे म्हणतोय SC ST च घटनात्मक आरक्षण, बरोबर आहे, 41-42, तर हे सुद्धा कसं संपवलं जाणार आहे? घटना लागूच करायची नाही, मान्यच करायची नाही. खाजगीकरण केल्यानंतर जर OBC च आरक्षण नसेल तर SC ST च असणार आहे का? आज रेल्वेचे प्लॅटफॉर्म खाजगी केले गेले, विमान सेवा खाजगी केल्या गेल्या, सगळं काही जे आहे ते खाजगीकरणाकडे चाललेलं आहे. शिक्षण खाजगीकरणाकडे आहे. मग मला माझ्या बहुजन बांधवांना, मराठा OBC SC ST सर्व बहुजन बांधवांना एक सांगायचं आहे की आपल्या लढाईची दिशा एकदा आपण सगळ्यांनी मिळून बसून चेक केली पाहिजे की आरक्षण वाचवायसाठी चळवळ करायची आहे का खऱ्या अर्थानं संविधान वाचवायसाठी चळवळ करायची आहे, हे आपल्याला या निमित्तानं ठरवावं लागल. आणि ही सर्व भूमिका तुटक तुटक स्वरूपात जरी तुमच्या समोर मांडलेली असली तर जाता जाता एक विनंती करणार आहे, कृपा करून यातलं एखादं वाक्य पकडून विनाकारण आकाड तांडव करत बसू नका. त्या प्रत्येक वाक्यामाग प्रचंड मोठा काय ना काहीतरी इतिहास भूगोल आहे, जो वेळेअभावी मी या ठिकाणी सांगू शकलेलो नाही. आणि जरी तुम्हाला त्यातलं काही कडवट वाटलं असेल, खास करून माझ्या मराठा बांधवांना जर एखादी गोष्ट पटली नसेल, तर तुमचं प्रबोधन करायला गेली 25 वर्ष मी या महाराष्ट्रामध्ये फिरतोय. तुम्ही यावं, माझ्याशी चर्चा करावी, कारण का चर्चेतून प्रश्न सुटतात आणि माणसं बदलतात. या बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावरती श्रद्धा असल्यामुळं, विश्वास असल्यामुळं माझी तशी प्रामाणिक आणि ठाम मत आहे. त्यामुळं हा सर्व विषय आपणासमोर मांडण्याची संधी मला या ठिकाणी फुले शाहू आंबेडकर विचार मंच यांनी आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दिली, आपणही दिली आहे. तास इथं शांततेने हा सर्व विषय ऐकून घेतला, त्याबद्दल मी आपण सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय भारत. धन्यवाद सर, अतिशय.